हॅलो फ्रेंड्स, आपण आज छान अशी मटणासारखी मटणाच्या रस्स्यासारखी लागणारी खटाची आमटी बघणार आहोत। हे आपलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक छोटी वाटी धणे घेतलेले आहेत, असे धणे छान असे भाजून घेतलेले आहेत, 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरची घेतलेल्या आहेत 3। तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता। आणि असे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि जिरं घेतलेलं आहे एक चम्मच छोटा, तोसुद्धा असं छान भाजून घेतलेलं आहे। आणि हे आपण जे आपण पुरणपोळीला जे डाळ तयार करतो त्याच्यातलं हे पाणी असं काढून घेतलेलं आहे। आपण ह्याची अशी छान अशी आमटी बनवणार आहोत। आता प्रथम आपण आमटीला लागणारे वाटण तयार करून घेणार आहोत। आता हे वाटण आपण छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, छान बारीक पाटून घ्यायचं आहे। वाटण आता आपला छान असा रेडी झालेला आहे। फोडणीसाठी आपण एक छोटा कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे। प्रथम आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे। 2 मोठे चमचे आपण तेल घालून घेणार आहोत। आपण थोडीशी राई घालून घेणार आहोत, मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली, कांदा असं छान घालून घ्यायचं, कांदा असा छान सगळा फ्राय करून घ्यायचं मस्त की गुलाबी रंग येईपर्यंत। कांदा तर छान गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण यावेळी टॅमॅटो ॲड करून घेणार आहोत, तो छान परतून घ्यायचा आहे। आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत। कांदा टॅमॅटो छान असं फ्राय झाले, मसाले ॲड करून घ्यायचे 1/2 चमच मिरची पावडर। लाल तिखट आपण कमी घालून घेणार आहोत कारण आपण ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे। 1 छोटा चम्मच आपण हळद घालून घेणार आहोत। धना पावडर छोटे चम्मच, थोडंसं आपण हिंग घालून घेणार आहोत। छान आता सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। जे आपण बनवलेलं वाटण घालून घ्यायचं आहे, 2 चम्मच मी वाटण घालून घेतलेलं आहे। वाटण आता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपला खूप असं छान असं फ्राय झालेलं आहे। आता आपण हे केलेली आमटी कटाचे घालून घ्यायचं आहे यामध्ये। थोडंसं आपण पाणी ॲड करून घेणार, चवीप्रमाणे आपण थोडं मीठ घालून घेणार। छान आता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे, आपली आमटी आता छान अशी तयार झालेली आहे। मस्त आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि तस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा।